नीट की तैयारी का बड़ा टेंशन था, पर अब नहीं है। मैंने आईआईबी का ऑनलाइन कोर्स ज्वाइन किया है ना, आप भी करो। नीट की तैयारी आईआईबी के साथ, ऑनलाइन कोर्स फॉर 11 2020 2021। अप्लाई करने के लिए हमारी वेबसाइट विजिट करें या हेल्पलाइन पर कॉल करें। जातीयवादी आणि जातीय अत्याचार करणारे हे या देशाचे पहिले शत्रू आहेत, कारण की हीच हिंस्र मंडळी जाणीवपूर्वक धर्मांध आणि जातीय विष पसरून समाजामध्ये फूट पाडण्याचा करतात किंवा वैचारिक मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। राहुल जगताप प्रकरणामध्ये जातीय अत्याचारातून झालेली हत्या असेल किंवा अरविंद बनसोडे यांचा झालेला गूढ मृत्यू असेल, या सगळ्या प्रकरणाची जातीयवाद्यांनी केलेल्या कृत्याची सखोल चौकशी करून या नराधमांवर कठोर शासन झालं पाहिजे, कारण जातीय विकृती ठेचल्याशिवाय हा महाराष्ट्र किंवा देश हा धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही। कारण धर्माची दारू आणि जातीशी नशा जो जो पितो तो धर्मांध विष पसरवण्याचं काम करतो, त्या नराधमांवर कठोर शासन झालं पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहेच। पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असे जातीयवादी प्रकार घडतात आणि ते घडवले जातात, या सगळ्यांवर कठोर शासन झालं पाहिजे। कारण संभाजी ब्रिगेड समता समानता आणि बंधुता प्रस्थापित करणारी एक संवैधानिक चळवळ आहे, आणि जे जे जातीयवादी गोष्टी घडतील घडवतील त्या विरोधात संभाजी ब्रिगेड कडाडून विरोध करेल, आणि लोकशाही मार्गाने या सगळ्या जातीयवाद्यांच्या विरोधात आजपर्यंत काम करत आलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही काम करेल, याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका असायचं काही कारण नाही। कारण आपल्याला आपले परिवर्तनवादी विचार, फुलेशाह आंबेडकरांचे विचार हे सर्वोच्च आहेत, भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच विचाराने आपण काम करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर्स, लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल। आणि हो, नेहमी जागृत रहा।